नमस्कार. विधानसभा निवडणुकीत काही तासाचा अवधी शिल्लक असताना अत्यंत चुरशीचा झालेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महेश कोटे यांच्या समर्थकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याच्या कारणावरून वाद प्रतिवाद सुरू आहे. रविवारी रात्री विडी घरकुल परिसरात विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत आहे अशी तक्रार महेश कोटे समर्थकांना मिळताच माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, विठ्ठल कोटे आणि समर्थकांनी घटनास्थळी भेट देऊन पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या कारवाईनंतर महेश कोटे यांनी निवडणूक लढणाऱ्या मालकांमुळे एका सामान्य कार्यकर्त्यांना पोलीस कारवाईला समोर जावे लागले असा आरोप केला आहे. विडी घरकुल येथे पैसे वाटप करताना रंगेहात सापडलेल्या आमदारांची भाऊ कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, सख्या भावाला पैसे वाटायला पाठवले, राजू देशमुख, सुदेश देशमुख पैसे वाटप करताना पकडले, आता ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे का असाही सवाल आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. माहिती मिळाली की आत्ताचे जे आमदार आहेत भाजपचे शहरचे, त्यांचे बंधू सुदेश देशमुख आणि राजू देशमुख हे पैसे वाटत आहेत आणि मतदान विकत घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आम्हाला अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथं सगळेजण पोहोचलो आणि त्याची व्हिडिओ शूटिंग आम्ही केली आहे. व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण मला वाटतं त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांना अडचणीत आणून स्वतः सेफ झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या नावाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना पुन्हा एकदा सेफ करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं कार्यकर्ता वाऱ्यावरती गेला तरी चालेल पण आपलं कुटुंब सेफ राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने आत्तासुद्धा तसंच प्रकार घडताना पाहायला मिळतं आहे आणि लोकांमध्येच आता चर्चा चालू झालेली आहे की 20 वर्षात जर यांनी काम केलं असतं तर असं मतदारांना पैसे देऊन मतदान विकत घेण्याची गरज भासली नसती. 70,000-70,000 लीड ह्याची गवगवाट करत होते. आज मतं विकत घेण्यापर्यंत त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावेळेस महेश अण्णांचा विजय हा निश्चित आहे कारण लोकांनीच ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. ही परिस्थिती त्यांना सुद्धा माहिती झाल्यामुळं अशा प्रमाणे आमिष दाखवण्याचं काम त्यांनी मतदारांना सुरू केलेलं आहे. पण आम्ही सुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते आता सतर्क राहून जिथं जिथं अजून ते पैसे वाटतील त्या ठिकाणी निश्चित त्यांना रंगेहात पकडण्याचं काम आम्ही निश्चित करू. किती वाजता घडलं आहे घटना? रात्री 10:30 आसपास ही घटना घडली होती आणि जवळ 10:20 आम्हाला फोन आला होता. किती कार्यकर्त्यांवर? खरं तर ते दोघं प्रमुख होते, त्यांचे दोन्ही जे बंधू होते त्यांच्या हातातून ते पैसे वाटप करत होते आणि अजून एक 3-4 कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. पण त्यापैकीसुद्धा मला वाटतं एकच कार्यकर्त्यावरती त्यांनी आत्ता गुन्हा दाखल केलेला आहे, बाकीच्यांना त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही आहे. नागरिकांना काय म्हणून आहोत? मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की ह्यांनी जे दिलेले पैसे आहेत हे किती दिवसासाठी चालतात या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. ह्यांनी जर आपले कामं केले असती तर 100% आपल्या भागातला विकास झाला असता तर आपल्या जमिनीचे रेट असतील, आपल्या जागेचे घरांची किमती वाढलेल्या असतील, आपल्या उद्योगधंदा चांगल्या पद्धतीने चालना मिळाली असती. यांनी 20 वर्षात त्यांना संधी मिळून सुद्धा काहीच कामं केलं नाही ही भावना मला वाटतं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आता ते करायला पाहत आहेत. पण निश्चित सांगतो की ह्याच्यामुळं काय त्यांचा विजय होऊ शकत नाही कारण लोकांनीच ही इलेक्शन आता हातात घेतलेली आहे, त्यामुळं त्यांनासुद्धा हे कळून चुकलेलं आहे. प्रचारात सुद्धा आपण पाहिला असता लोकांचा रिस्पॉन्ससुद्धा त्यांना नव्हता, मग आता काय करायचं म्हणून शेवट पर्याय त्यांनी मतं विकत घेण्याचं काम चालू केलेलं आहे. एवढं जे गवगवाट करत होते की आम्ही एवढे मोठ्या प्रमाणात काम केलो, एवढं केलो तेवढं केलो, मग एवढं जर केलं असेल तर कशाला तुम्हाला मतं विकत घेण्याची गरज भासते? त्या गोष्टीचा मला वाटतं आता सर्वांनीच विचार केला पाहिजे आणि निश्चित महेशांना हे गेल्या 20 वर्षाचं बॅकलॉग भरून काढतील एवढा आवर्जून सांगतो. त्यामुळं मतदारांना हीच विनंती करतो की त्यांनी जे पैसे कमवलेले आहेत ते तुमच्या जीवावरती कमवलेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, त्यामुळं त्या भ्रष्टाचाराच्या पैशामधनं आता लोकांना विकत घेण्याची भाषा
करण्यासाठी मी या ठिकाणी करत आहे. त्यामुळं अशा लोकप्रतिनिधीला आपण खारा देऊ नये आणि जो काम करतो जो विकास करतो अशाच लोकप्रतिनिधीला आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं राहावं हीच विनंती सर्वांना मी उपकारांना करणार आहे. आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता ही सगळी सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाची त्यामुळं त्यांनासुद्धा त्यांचा पराभव समोर दिसतोय त्यामुळं त्यांनी या पद्धतीने राजकारण करतायत. त्यामुळं मला विश्वास आहे की यावेळी शहर उत्तरची जनता ही महेश अण्णांच्या पाठीमध्ये ठामपणे उभे राहील.